लातूर आणि परिसराच्या विकासाची मुहूर्तपेट रोवणाऱ्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या छत्तीसव्या गळीप हंगाम शुभारंभ आज संपन्न झाला आहे यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख आमदार धीरज देशमुख आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ आज संपन्न झाला शेतकऱ्यांच्या ऊसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखत परिसराच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया कायम चालू ठेवण्याबाबत मांजरा परिवार कटिबद्ध असल्याचं मत माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख यांनी बोलताना सांगितलं परिसरातील जनतेचे जीवनमान उंचवण्याचे त्यांना सुरक्षा पुरवण्याचे सोबतच सर्वार्थाने सन्मान वाढवण्याचं मागच्या अनेक वर्षांपासून मांजरा परिवार काम करत आहे भविष्यात ती परंपरा चालूच राहणार आहे बदलत्या काळाची गरज लक्षात घेऊन सर्व क्षेत्रात स आधुनिकतेचा स्वीकार करून वेगा विकासाचा वेग वाढवण्यावर भर दिला जाईल या बदलासाठी नव्या पिढीने तयार राहावे असे आवाहनही याप्रसंगी बोलताना केले